कबड्डी असोसिएशनचे पदाधिकारी म्हणून या ठिकाणी कार्यरत असताना त्यांच्या छायेखाली अर्थात कबड्डी स्पर्धामध्ये खेळली जाते आणि त्यांचे सामनाधिकारी म्हणून असणारे आमचे सर्व क्रमांक 2 साठी प्रवीण कदम असतील, गणेश असेल, अच्युत असेल, तर महिला क्रमांक 1 साठी या ठिकाणी सचिन पाटील असेल, उपस्थित या ठिकाणी जे सामनाधिकारी आहेत त्यांना देखील आम्ही धन्यवाद देणार आहोत की आपल्या माध्यमातून आतापर्यंत कोणत्याही संघाला गालबोट न लागता ही स्पर्धा मात्र अविरतपणे सुरू आहे. एक चांगल्या खेळाचं प्रदर्शन आपण पाहतोय, एक गुणवत्तापूर्ण खेळ आपण निश्चितपणे पाहतोय. मित्रांनो, अशा अनेक कबड्डी स्पर्धा होत असतात आणि अनेक कबड्डी स्पर्धांचं आपण प्रत्यक्षदर्शी निरीक्षण करत असतो. या रायगड जिल्ह्यामध्ये अनेक नामवंत खेळाडू होऊन गेले, अनेकांनी कबड्डी गाजवली, अनेक गाजवत असतात आणि अनेक मित्रांना कबड्डी गाजवणारे असतात. म्हणजेच जुन्यांपासून बोध घ्या, नव्याचा शोध घ्या. अनेक मित्रांनो जुन्यांचा अनुभव घेत पुढे पुढे नवीन खेळाडू तयार होत असतात, जुन्यांमध्ये नवीन ऍडजस्ट होत असतात आणि तीच खऱ्या अर्थाने श्रृंखला, तीच खऱ्या अर्थाने चैन पुढे मात्र येत असते. अनेक कबड्डीची परंपरा असणारे संघ देखील या कबड्डी स्पर्धेमध्ये खेळत असताना आपण पाहतोय. इथे मात्र कडीकडची लढत 0-5 0-5 असा कोणाला या ठिकाणी सुपर टॅकसाठी मात्र या ठिकाणी संधी होती आणि निश्चितपणे सुपर टॅकस मात्र या ठिकाणी सक्सेस. म्हणजेच मैदान क्रमांक 1 वर चालू सामना जो बालाभर उदयने रोहा असे भावी रोहा या दोन संघांमध्ये खेळला जातोय. त्यामध्ये 7-5 असा गुणफलक आपल्याला पाहायला मिळतो. भावी रोहा वर्सेस बालाभर उदयने रोहा एक नामांकित संघ आहे. दोन्ही संघ नावाजलेले संघ आहेत. रोहा तालुक्यातील संघ आहे. आम्ही किस्से कम नाही. रोहा तालुका देखील खऱ्या अर्थाने मार्गक्रमण करतो या चांगल्या खेळाडू संघाच्या यादीमध्ये. जनरली कबड्डी म्हटल्यानंतर निश्चितपणे हे तालुके प्रसिद्ध आहेत. या ठिकाणी अलिबाग असेल, ट्रेन असेल, मुर्ग असेल, रोहा असेल, निश्चितपणे हे तालुके मात्र खऱ्या अर्थानं या कबड्डीमध्ये खेळाडू घेत असताना आपण पाहतो. मग त्याच्यामध्ये आपण उरण संघ असेल, उरण तालुका असेल, महाड असेल, श्रीवर्धन असेल, असे तालुके देखील खऱ्या अर्थाने या कबड्डी क्षेत्रामध्ये झेप घेताना पाहत असतो. आणि हीच झेप खऱ्या अर्थाने यशस्वीतेच्या मार्गाने तेव्हा जाईल जेव्हा आपल्याकडे अनेक खेळाडू प्रो कबड्डीमध्ये मित्रांनो खऱ्या अर्थानं स्थान मिळवतील. कारण आतापर्यंत या रायगड जिल्ह्यातून आणि त्याच्या मागोमाग अर्थात आपलीच जबाबदारी आहे. सर्व खेळाडू रायगड जिल्ह्यातील त्यांना देखील आम्ही खऱ्या अर्थानं या कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं अनेक वेळा रिक्वेस्ट करत असतो. आपण असं खेळा की समोरच्यानं देखील असे अनेक खेळाडू रायगडच्या मातीनं तयार केले. त्यामध्ये छत्रपती अवॉर्ड देखील विजेते निश्चितपणे. इथे मात्र रोजित माली खऱ्या अर्थाने एक वेगळा पराक्रम आपण त्या ठिकाणी घडवतोय का नक्कीच पाहण्यासारखं आहे. 1-3 गुण अर्थात आपल्या संघासाठी एक सुपर रेड मात्र रोजित माळीच्या माध्यमातून मैदान क्रमांक 2 वर गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणाला स्पर्श करून खऱ्या अर्थानं या कबड्डी स्पर्धेचा मात्र या कबड्डी स्पर्धेला मात्र सुरुवात झाली. आणि आता मात्र आपण थोड्याच वेळात सांगण्यास मात्र दीपक आसारे किती गुण मिळवतोय अर्थात मैदान क्रमांक 1 साठी रायगड जिल्ह्याचा आहे त्या नामवंत खेळाडू आहे. अनेक वेळेला रायगड जिल्ह्याच्या संघाचं प्रतिनिधित्व केलेला खेळाडू आहे. असे अनेक नामांकित खेळाडू कबड्डी स्पर्धेमध्ये पाहतोय. छत्रपती अवॉर्डचे देखील आपल्याला खऱ्या अर्थानं एक चांगलं योगदान आहे. विजयजी माधवी असतील, प्रमोद माधवी असतील, आशिष माधवी असतील, सुधीर पाटील असतील, अशा विविधांच्या माध्यमातून मित्रांनो छत्रपती अवॉर्ड विजयी रायगड जिल्ह्यातील अनेक खेळाडू आहेत. आणि जिकडे एक कबड्डीचा कार्यकर्ता म्हणून स्वर्गीय अपर्णा पाटील असतील, त्यानंतर श्रीकांत ठाकूर असतील, अशा विविध माध्यमातून रायगड जिल्ह्याचा देखील महाराष्ट्रामध्ये सन्मान केला गेला आणि हीच कबड्डी आज रायगड जिल्ह्यामध्ये खेळली जाते. आम्ही अनेक वेळेला बोलतो रायगड जिल्हा ही कबड्डीची पंढरी आहे मित्रांनो, परंतु त्यावेळेला खऱ्या अर्थाने सार्थकी तेव्हाच करेल असे अनेक प्रो कबड्डी स्टार या रायगड जिल्ह्यामध्ये घडले जातील.
अनेक प्रमुख कबड्डीस्टार खऱ्या अर्थानं पॅकेजच्या स्वरूपात आपला उदरनिर्वाह करण्यासाठी सज्ज असतील, म्हणजे अर्थातच ज्याच्यामध्ये आपली रोजीरोटी सुद्धा होत असते आणि आपल्या तालुक्याचं आपल्या जिल्ह्याचं नाव सुद्धा होत असतं, आपल्या महाराष्ट्राचं देखील नाव होत असतं. या सगळ्या बाजूने विचार करता कबड्डी खऱ्या अर्थानं एक पोषक वातावरण तयार करत असते, आपल्याला कुठेतरी पुढे घेऊन जात असते. पुन्हा एकदा दीपक, दोन वर्षाच एक असा सामना मोठ्या प्रमाणात एक साठी आपण भाग होईल. एक उत्तुंग खेळ गेले अनेक वर्ष दीपकच्या माध्यमातून होत असतो, आपल्या नावाप्रमाणे खऱ्या अर्थानं दीप उजळण्याचं काम हे आपल्या संघासाठी दीपकच्या माध्यमातून होत असतो. सात खेळांमध्ये हा खऱ्या अर्थानं खेळ खेळला जातो आणि प्रत्येक खेळाडू इतकाच महत्वाचा असतो. होका मिस्त्री मधून त्या ठिकाणी भाग होईल. अनेक खेळाडू आहेत जे अजून देखील या कबड्डी स्पर्धांमध्ये टिकून आहेत. मी नेहमीच आम्ही उरण संघाचा भारत पाटील असेल याचा देखील नामोल्लेख आपण करत असतो. आज म्हणजे या स्पर्धेमध्ये जरी सहभागी झाला नसला तरी तो प्रामुख्याने खऱ्या अर्थानं असे काही खेळाडू आहेत जे रायगड जिल्ह्यामध्ये आज देखील आपलं नाव टिकवून आहे. पण पाहणारे आहात आपण खऱ्या अर्थानं या कबड्डीला उचलून धरलं, खऱ्या अर्थानं आपण या कबड्डीवर नितांत प्रेम केलं आणि ही आपुलकीची भावना आहे. या आपुलकीची भावनेनं आपण या ठिकाणी आलेलो आहोत. कारण अनेक दिवसभराच्या ताणतणावाला खऱ्या अर्थानं पूर्ण विराम देण्याचं काम हे या कबड्डी स्पर्धाच्या माध्यमातून होत असतं आणि अशीच कबड्डी स्पर्धा एक भव्यत्वाचं आणि दिव्यत्वाचं ज्वलंत उदाहरण म्हणजे आजची ही कबड्डी स्पर्धा. आदरणीय दिलीप शेठ भोईर यांच्या कार्याचा उल्लेख करता आपण सर्व ज्ञात आहात की गेली दोन सत्र कबड्डी क्षेत्राच्या माध्यमातून आपण पाहिलं जबरदस्त नियोजन आणि आयोजनाखाली सुंदर. आता मात्र या ठिकाणी दीपक बाद होतो. मागील दोन वर्षांचा आपण विचार केला तर झिराड या ठिकाणी साई क्रीडा मंडळ आणि साई महिला मंडळाच्या माध्यमातून गेली दोन वेळा त्या ठिकाणी प्लीज विनंती असेल आपण सर्वांनी आम्हाला सहकार्य करायचं. कबड्डी सातत्यानं आपण खेळत असतो, जिंकलो तर आवरायचं आणि हरलो तर सावरायचं, एक नेहमीच आपण मित्रांनो लक्षात ठेवा. मध्ये नको तशो घाम हवा हा नव्या युगाचा मंत्र नवा. प्रत्येक जण घाम गाळूनच या ठिकाणी रंग निर्मता देखील त्यांना साथ देत असतो. दोन वर्ष एक असा खेळ आहे. स्ट्राईक पाहता मात्र आक्रमकरित्या त्या ठिकाणी प्रतिस्पर्धी संघावर मात्र तुटून पडलाय आणि नक्कीच एक गुण आपल्या संघासाठी घेतोय. कळभैरव उद्धवडे रोहा संघाचा खेळाडू पाहायचा यश आणि अपयश या दोन बाजू मित्रांनो नक्कीच असा अर्थात हातावरच्या रेषा बदलायच्या असतील तर मेहनतीवर विश्वास ठेवा आणि प्रयत्न मात्र आपण करा. अशी ही कबड्डी स्पर्धा आहे. आपल्या मेहनतीला खऱ्या अर्थानं ज्या क्षेत्रामध्ये ज्या क्रीडा क्षेत्रामध्ये महत्व लाभलं अशी ही कबड्डी स्पर्धा आहे मित्रांनो. 14-11 असा मैदान क्रमांक एक वर मात्र गुणफलक लागलेला आहे आणि तिकडे मात्र 8-13. कारण जवळपास आपण मैदान क्रमांक 2 विचार केला तर त्या ठिकाणी अर्थात स्थानिक संघ आहे बादल कारीपाडा आणि प्रतिस्पर्धी संघ आहे गावली रेडस वडवली. वडवली म्हणजे श्रीवर्धनमधील संघ आहे आणि कारीपाडा हा अर्थात याच गावातील संघ आहे अर्थात यजमानी संघ आहे. याच मैदानावर खेळलेला आहे होम ग्राउंडवर मात्र आता या ठिकाणी आपण खेळत असताना पाहतो. निश्चितपणे थोडासा वेगळा आउटपुट या ठिकाणी दिसणार का, कारण अनेक स्थानिक आपल्या संघाच्या पाठी उभे असताना आपण वादळ खरीपणा हा संघ पाहतोय. कारण मित्रांनो प्रोत्साहन देखील तितकंच महत्वाचं असतं. श्वास कबड्डी, ध्यास कबड्डी आणि प्रवास कबड्डी आणि ह्या प्रवासामध्ये अनेक वाटसूर मिळत असतात आणि ते कबड्डीची पाई घेत असतात. आता मात्र ती जीवन त्या ठिकाणी दिले जातात. निश्चितपणे एक चांगला खेळ पुन्हा एकदा माध्यमातून या ठिकाणी खेळला जातोय आणि ती एक गुण एक सुंदर रेड पुन्हा एकदा आपण शोधाय. अशी ही स्पर्धा आहे. स्पर्धा ही स्पर्धा असते, ही एक गोड स्पर्धा असते. आम्ही नेहमीच सांगत असतो ना कोणाशी स्पर्धा असावी ना पुढे जाण्याची आकांक्षा, परंतु स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द मित्रांनो आपल्यामध्ये असावी. स्वतःची मधुमकी, स्वतःची या ठिकाणी सिद्ध होण्याची
आपलं कर्तृत्व सिद्ध करण्याची जबाबदारी आपल्यावर असते आणि ही जबाबदारी मात्र आपण पार पाडायची असते. हिमत हे मला मदारी दिला, कारण आपल्यामध्ये ही खेळाडूंना घडवण्यासाठी सज्ज होत असतात आणि आपण देखील प्रामाणिकपणे खेळ करणं तितकंच महत्वाचं असतं. अर्थात आपण रायगड जिल्हा अधिक निवड चाचणी क्रीडा स्पर्धा पाहिली, ज्यामध्ये प्रामुख्याने आपण मिडलाईन पासून या संघानं अंतिम विजेता होण्याचा सन्मान मिळवला, नवतरुण कारावी या संघानं द्वितीय क्रमांकाचा मानकरी होण्याचा सन्मान मिळवला, जयहनुमान चरी हा संघ देखील त्या ठिकाणी तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला होता. अशा मित्रांना सन्मानची आपण नेहमीच लाभ घेत असतो, जे खऱ्या अर्थानं यशवंत ठरत असतात, खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी यश मात्र मिळवत असतात. आणि निश्चितपणे आम्ही आपल्याला सांगण्याचं कारण देखील हेच आहे की आपल्यामध्ये देखील अशी प्रेरणा खेळामध्ये इतकंच महत्वाचं आहे. आज देखील ही कबड्डी स्पर्धा पाहण्यासाठी अनेक मायबाप रसिक प्रेक्षक वर्ग विविध तालुक्यांमधून या ठिकाणी उपस्थित झालेला आहे आणि या कबड्डी स्पर्धेचा प्रत्यक्षदर्शी अनुभव मात्र या ठिकाणी घेत आहे. आणि अशीच संघ मात्र आपल्या समोर ठेवत असतो. मिडलाईन कर्जत असेल, पारावी असेल, बजरंग बेली असेल आणि जे हनुमान चरी असे चार क्रमांक त्या ठिकाणी होते. सुंदर दोन वर मात्र पुन्हा एकदा की अटीतटीची लढत, अटीतटीचा प्रसंग मात्र आपण पाहत असतात. हा रोजित मात्र त्या ठिकाणी बाद झाला. इकडे 19-14 असा गुणफलक आहे. अर्थातच एक वर चालू सामना आहे. काळभैर उडवणे रोहा असं धावी रोहा, काळभैर उडवणे रोहा या संघाकडे 19 आणि धावी रोहा या संघाकडे 14, इकडे 17-12. म्हणजेच स्थानिक संघ मात्र निश्चितपणे आघाडीवर आपण असताना पाहतो. प्लीज विनंती असेल प्लीज. अजून देखील काही वेगळ्या बदलण्याचा प्रयत्न क्रमांक 2 वर देखील होत असताना पाहतोय. अजून देखील काही लहानशी भर हे निश्चितपणे मात्र काही पण या संघाकडे होत असताना पाहतो. खूप सुंदर खेळ पुन्हा एकदा, म्हणजे अजून एक रुग्ण आपल्या खात्यामध्ये जमा होईल. आपल्या संघाच्या निश्चितपणे रुग्णांमध्ये अजून एक रुग्णांची भर होती. इथे मात्र 20-17 करण्याचा सामना अधिकाधिका म्हणायला हरकत नाहीये. निदान रेषेचा अवलंब मात्र त्या ठिकाणी केला गेला, परंतु सामना मात्र इथे संपलेला आहे. चालू सामना होता. मैदान क्रमांक 1 साठी काळभैर उडवणे रोहा बसत धावी रोहा आणि या सामन्यामध्ये काळभैर उडवणे रोहा अर्थात सेमीफायनल मध्ये प्रवेश पात्र झालेला आहे. हार्दिक अभिनंदन काळभैर उडवणे रोहा. खूप खूप आणि मनस्वी हार्दिक स्वागत अभिनंदन आणि धन्यवाद देणार आहोत. धावी रोहा आतापर्यंत आपण खेळण्याचा सन्मान या ठिकाणी मिळवला, अगदी कदाचित पराभूत देखील आपण झाला असाल तरी मोठ्या सन्मानानेही कबड्डी स्पर्धा मात्र आपण खेळलेला आहात. आणि सामना संपल्यानंतर प्रत्येक जण आपापल्या बंद या ठिकाणी हस्तांतरण करत असत हे देखील महत्वाचं आहे. हीच आमची प्रार्थना, हेच आमची मागणी, माणसाने माणसाशी माणसाचं वागणे.
हे देखील मित्रांनो तितकंच महत्वाचं आणि हे आज आपण प्रत्यक्ष या ठिकाणी मैदानावर देखील दाखवत असतो. सामनामध्ये संपलेला आहे, सेमीफायनल मध्ये खऱ्या अर्थानं प्रवेश पात्र ठरतोय. अशीच कबड्डी स्पर्धा मुरुड मध्ये अजून एक निश्चितपणे होणार आणि ती कबड्डी स्पर्धा मला वाटतं शनिवार रविवार या दोन दिवसांमध्ये मुरुडमध्ये संपन्न होणार आहे. अनेक आव्हानं झेलण्याचा पेळण्याचा आमच्या अनेक खेळाडूंना मात्र या ठिकाणी निश्चितपणे अनुभव येत असतो. अनेक मोठमोठ्या आव्हानांचा सामना करत त्यांना दोन हात करत त्यांना चार हात करत पुढे पुढे सरकायचं आणि विजयी सलामी द्यायची हेच ध्येय समोर ठेवून खऱ्या अर्थानं पुढे जायचं. सेमीफायनल मध्ये दाखल झालेले संघ आहेत चिंचमाता बोर्डी, जय भद्रक रोहा, काळभैरव उग्रमय रोहा, असे तीन संघ मात्र सेमीफायनल मध्ये दाखल झालेले आहेत आणि चालू सामना हा क्वार्टर फायनलचा शेवटचा सामना त्याच्यामधून विजय होणारा संघ हा सेमीफायनल साठी दाखल होणार आहे. मित्रांनो नाव जरी छोटं असलं तरी चालेल परंतु ते स्वतःच्या हिमतीवर असलं पाहिजे तेव्हा मुळे त्याला किंमत मिळत असते. म्हणून स्वतःचं नाव स्वतः निर्माण करायचं आहे, स्वतः तयार करायचं आहे आपल्या खेळाच्या जोरावर आपल्या मेहनतीच्या जोरावर पुन्हा एकदा यशस्वी पकड अर्थातच त्या ठिकाणी वादळ खारीपाडा या संघाच्या माध्यमातून होत असताना आपण पाहतो. सुंदर खेळ सुंदर असा गणवेश दोन्ही संघाकडे पाहतो एक धारिष्ट्याचं उदाहरण म्हणजे निळा रंग आणि आपुलकीचं प्रतीक म्हणजे पिवळा रंग अशी या ठिकाणी दोन संघांकडे आपण पाहतो आणि त्याच रंगसंगतीमध्ये ही स्पर्धा मात्र खऱ्या अर्थानं रंगते उलते आणि अर्थात शेवटच्या क्षणाला मात्र फळदायी ठरणार आहे. मधून सुद्धा एक संघ हा एक औपचारिक पद्धतीनं निश्चितपणे सेमीफायनल मध्ये दाखल होणार आणि खऱ्या अर्थाने समोर स्पर्धेची लढत एक दर्जेदार खेळ मात्र आपल्याला पाहायला मिळणार आहे. म्हणजे अजून एका घराची भर मात्र वाढते एक एक आणि एक एक गुण मिळवत एक गुणांची मालिका मात्र तयार होत असते आणि अशीच गुणांची मालिका आपण 27 वर आलेली पाहतोय. निश्चितपणे वादळ खाली पडा या संघ मागे सर्व